आज आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि हा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत असताना 75 वर्ष जवळपास स्वातंत्र्याला लोटली आणि अजूनही माझ्या बळीराजाच्या माती त्याच्या आयुष्यामध्ये असणारी संकट काही दूर होत नाही. या सरकारनं, या देशातील व्यवस्थेनं शेतकऱ्याचा बळी घ्यायचा आहे काय असं आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला एक प्रश्न आहे. आपण सर्वजण अनुभवत आहे की आसमानी सुलतानी संकटांना तोंड देऊन आमचा बळीराजा या ठिकाणी शेती पिकवतो, तळहाताच्या फोडासारखा शेतीला जपतो, परंतु कुठल्याही प्रकारचा बाजारभाव शेतकऱ्याच्या नशिबाला मिळत नाही. आज शेतकऱ्याला पडलेला मोठा प्रश्न या निमित्ताने आहे की आमची लेकरं शिकवायची कशी, आमची लेकरं शिकून मोठी करायची कशी, मुलींची लग्न करायची कशी, हा मोठा प्रश्न आमच्या बळीराजासमोर पडलेला आहे. आपण पाहताय अवकाळी पाऊस, गारांचा वर्षाव, प्रचंड प्रमाणात पडलेलं धुकं, या धुक्यामुळे ज्या जुन्नर तालुक्यातील नगदी पीक म्हणून समजलं जाणारं कांदा पीक हे अक्षरशः रोटावेटर या निमित्ताने मारलेलं आहे आणि कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळं जे खरीपाचं जे उत्पादन निघालं होतं ते अक्षरशः उकळलं होतं, ते आपल्या शेतकऱ्यांना टाकावं लागलेलं आहे. म्हणजे एकीकडे उत्पादन खर्च निघत नाही आणि अचानकपणे नोटिफिकेशन काढलं जातं, या कांद्याची निर्यात बंदी केली जाते आणि 50 रुपयावरती असणारे कांद्याचे भाव गडगडत या 10 रुपयाच्या आतमध्ये आलेले आहेत. मित्रांनो, या स्वातंत्र्याच्या देशामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी करावी की नाही करावी हा पडलेला एका या ठिकाणी मोठा प्रश्न निमित्ताने आहे. कुठल्याही प्रकारचा बाजारभाव नाही, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड दुष्काळ या निमित्ताने होते. एकीकडे खतांचे भाव गगनाला भिडले, तुलनेने पर्यायाने शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्येकडे या निमित्ताने झुकलेला आहे. त्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार, त्याच्या मुलांची जबाबदारी कोण घेणार, अशा पद्धतीमध्ये जर सरकार या निमित्ताने जर काम करत असेल, सरकार जर मायबाप सरकार म्हणत जर असेल, त्या सर्वांची जबाबदारी या निमित्ताने कोण घेणार हा मोठा प्रश्न या निमित्ताने पडलेला आहे. म्हणून आज जुन्नर तालुक्यातील चूल आणि मूल सांभाळणारी माझी महिला आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय मिळावा, त्याच्या कामाचे 2 पैसे मिळावेत म्हणून आज रस्त्यावरती उतरलेले आहे. वैशाखताई, तुम्ही या निमित्ताने बोललात, खर तर सरकारला लाज उठायला पाहिजे की आमची माता भगिनी आज रस्त्यावरती उतरली. काय विचार करत असेल आमची स्वतः सावित्रीबाई फुले, काय विचार करत असेल आमच्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, काय विचार करत असेल आमच्या राजमाता जिजाऊ, का त्या महिलेला त्यांनी खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला, ज्या महिलेला खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न निमित्ताने केला आणि त्याच महिलेला आपल्या मुलांच्या आपल्या लेकरबाळांच्या भवितव्यासाठी आज रस्त्यावरती उतरावं लागते. मित्रांनो, यासारखी खेदाची गोष्ट निमित्ताने नाही, आज दुधासारखा आपण विचार केला, माझ्यासारखे हजारो तरुण शेती हा आजबट्टाचा खेळ झालेला आहे. मित्रांनो, शेती करायला परवडत नाही, एकीकडे सगळीकडे त्याचे जे काही भाव आहेत, खतांचे भाव असतील, औषधांचे भाव असतील, यंत्रीकरणाचे भाव असतील, अवजारीकरणाचे भाव असतील, हे भाव एकीकडे गगनाला भिडलेला आहे. असं करता सर बियाण्याचे भाव असतील, हे सगळे गगनाला भिडलेले आहेत. शेती करायला शेती परवडत नाही, म्हणून माझ्यासारखे असंख्य सुशिक्षित तरुण आज दुग्धव्यवसायासारख्या व्यवसायाकडे वळलेले आहेत. शेतीवरती प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात कर्ज काढून आपल्या आई वडिलांना विडवण्या करून आज दुग्धव्यवसायासारख्या दुग्धव्यवसायामध्ये पडलेला आहे. राष्ट्रीयकृत बँकेचं 1,00,000 रुपयाचं कर्ज निमित्ताने घेतलेलं आहे. माझ्या पत्रकार महोदयांना विनंती आहे, निमित्ताने राहणार आहे की आपला हा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत निश्चितपणे पोहोचवाल. सरकारचे कान जर बंद असतील तर कान उघडण्याचा तुम्ही निश्चितपणे प्रयत्न तुमच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. शेतीवरती मोठ्या प्रमाणात कर्ज काढले, कर्ज काढून या निमित्ताने सर्वांनी गाया घेतल्यास म्हशी घेतल्यास, परंतु 1 महिन्यापासून जे दुधाचे बाजारभाव ज्या निमित्ताने गडगडलेले आहेत, शेतकऱ्यांचं व्याज कर्जाचं व्याज या माध्यमातून जात नाही. 35-40 रुपयाचे दुधाचे भाव आज 25 रुपयापर्यंत खाली आहेत. जो 10 रुपयाचा जो बाजार जो मधला जो गॅप आहे, या गॅपमुळं जवळपास पशुपालन सुद्धा करणं परवडत नाही
म्हणून या सरकारच्या सरकार दरबारी जा घ्यावी या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके यांच्या नेतृत्वाखाली करता हा मोर्चा निमित्ताने काढलेला आहे. 10 रुपये, 5 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये अनुदान या निमित्ताने जावं, दुधाला 35 रुपयाचा हमीभाव या निमित्ताने मिळावा आणि जी 2023 पर्यंत जी कांद्याची जी निर्यातबंदी या केंद्र सरकारने नोटिफिकेशन जे काढलेलं आहे ते नोटिफिकेशन तात्काळ मागं घ्यावं आणि शेतकऱ्यांचा जो खरीपाचा जो कांदा या निमित्ताने बाजारात आलेला आहे या बाजाराला हमीभाव मिळावा अशा मागण्या आमच्या या निमित्ताने राहणार आहेत. मी पुनश्च एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व शेतकरी वर्गांचं माता भगिनींच्या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. मालाला हमीभाव मिळावा विविध प्रश्नांसाठी मोर्चे काढणारे आमचे मार्गदर्शक राजेंद्र डोमसे यांना मी विनंती करणार आहे की आपण अगदी तोट्यामध्ये आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.